ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. शिवसेनेचे आमदार सुनील राऊत आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. निवडणुका संपलेल्या आहेत, तुम्ही देखील बरीच मेहनत घेतली आणि निवडणुकीच्या दिवशी जो काही प्रकार घडला तो देखील संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला. आता निवडणुका संपल्यात काय विश्वास आहे तुम्हाला, कोण जिंकेल ईशान्य मुंबईतून? ईशान्य मुंबईतील जनतेनी, लोकांनी एक निश्चय पक्का केलेला आहे की यावेळेला ईशान्य मुंबईतून मराठी खासदार दिल्लीला जाणार. आणि मी खात्रीने सांगतो, संजय पाटील 1 लाखाच्या जास्त मतांनी जिंकून येतील. कोणी काही जरी म्हटलं तरी ईशान्य मुंबईमध्ये ज्या प्रकारे त्यांचा एक माजी खासदार किरीट सोम्या, त्यांनी ज्या प्रकारे आमच्यावरती मराठी माणसांवरती अन्याय केलेला आहे, मराठी उद्योगांवर अन्याय केलेला आहे, हे सर्व मराठी माणसांनी लक्षात ठेवलेलं आहे. आणि ज्या प्रकारे शिवसेना फुटली फोडली गद्दारी करायला लावली, हा राग मराठी माणसाच्या मनामध्ये होता. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की संजय पाटील दिल्लीत नक्की जाणार, याबाबत कोणी शंका करण्याचे कारण नाही. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो, जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. की बात वी गॉट एअर कूलर का चमत्कार. मोदींचा देखील रोड शो झाला घाटकोपरमध्ये, याचा काही परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? कारण तिथे म्हणतात मोदींची लाट आहे. बघा, मोदींनी रोड शो कुठे केला? घाटकोपर. घाटकोपरला केला जिथे गुजराती समाज आहे. पण एक तुम्हाला मान्य करावं लागेल की संजय पाटलांसाठी मोदींना रस्त्यावरती रोड शो करावा लागला, याचाच अर्थ असा आहे की त्यांचे खासदार मीर कोटेजा जे उमेदवार आहेत ते 100% पडणार. त्यांना जिंकण्यासाठी मोदींनी रोड शो केला, परंतु याचा परिणाम कुठेही मराठी माणसांवर होणार नाही. या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार संजय दिना पाटील हे दिल्लीत पोचणार आणि ईशान्य मुंबईतील मराठी माणसाला एक खासदार बनवण्याची संधी आम्हाला मिळणार आहे. उद्धव ठाकरे जे आहेत ते लंडन दौऱ्यावर जाणार आहेत आणि त्यावर मुख्यमंत्र्यांनी टीका केलेली आहे. मी त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, मी रस्त्यावर उतरून काम करणारा कार्यकर्ता आहे असं म्हणून टोला लगावला उद्धव ठाकरेंना, काय म्हणाल? अरे, लंडनला जाण्यासाठी इंग्लिश बोलावं लागतं, तिथे जाऊन का मराठी हिंदीमध्ये बोलणार का, शक्य आहे का ते? त्यामुळे त्यांची ते हे नाही आहे. आणि ज्याला लंडनला पोचता येत नाही तो असं म्हणतो काय की मला रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे, ते काहीतरी एक म्हण आहे की नाश्ता येईना अंगण वाकडं, कळलं का? ही अशी पद्धत आहे. त्यांनी जावं लंडनला, का जाऊ नये? पण त्यांना माहिती आहे लंडनला गेले तर ह्या महाराष्ट्रामध्ये जे 40 गद्दार आहेत त्यांच्यामध्ये हलचल निर्माण होईल आणि कुठेतरी फाटाफूट होईल. या दृष्टीने ते मुख्यमंत्री लंडन काय महाराष्ट्राच्या बाहेर पण पोहोचू शकत नाही. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. नक्कीच, आता जे निकाल लागतील ते निकाल नेमके कसे असतील, काय वाटतं तुम्हाला, किती जागा जिंकेल भाजप? तर म्हणते आम्ही 45 पार करू, अबकी बार 45 पार करू. तुम्ही काय म्हणाल, किती जागेवरती निवडून येणार? नाही नाही, भाजप म्हणते 45 नाही, भाजप म्हणते 48 प्लस कुठून तरी आणखीन 2-4 आणतील आणि महाराष्ट्रामध्ये जिंकतील. परंतु एक हेच सांगतो की महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि माननीय देशकिया नेत्या शरद पवार साहेब यांची एक मोठी सहानुभूती ह्या महाराष्ट्रात प्रचंड चालू आहे. आणि तुम्हाला खात्रीने सांगतो की ह्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी 36 ते 37 सीट आपण जिंकणार, याबाबत कुठल्याही प्रकारची शंका बाळगायची गरज नाही, आम्ही 36 ते 37 सीट जिंकू. नक्कीच, एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. गजानन कीर्तिकर यांच्या कुटुंबियांनी ज्या पद्धतीचं विधान केलेलं आहे, अमोल कीर्तिकर यांनाच मी मतदान करणार असं त्यांच्या पत्नी म्हणालेल्या आहेत. गजानन कीर्तिकर मागेच गाडीमध्ये बसले होते, त्यामुळे कारवाईची टांगती तलवार त्यांच्यावर असं वाटतंय का? कारण अडसुळांनी सुद्धा त्यांची बाजू घेतली, ते म्हणतात की कारवाई होणार नाही. पहा, हे तर होणारच आहे, कारण जे काही लोक गेले आणि आज जी महाराष्ट्रामध्ये जी ज्या प्रकारची उद्धव बाळासाहेब ठाकरेंची लाट आहे, ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंवरती
शिवसैनिकांचं आणि मराठी माणसाचं प्रेम आहे, त्यांना माहीत आहे की शिंदे गटामध्ये राहून आपलं काही होणार नाही आणि मग ते कुठेतरी ह्या अशा हे चालूच असतं. परंतु खात्रीने सांगतो की गजानन कीर्तिकर जे म्हणाले ते राईट म्हणाले, त्यांचा मुलगा आहे आणि त्यांना माहीत आहे त्यांचा मुलगा प्रचंड बहुमताने जिंकणार आहे आणि म्हणून त्यांनी तो मुलाला दिलेला आशीर्वाद आहे. याबाबत याबाबत कोणीही काही जरी बोललं तरी निलंबनाची कारवाई केली नाही केली तरी गजानन कीर्तिकरचं काही नुकसान होणार नाही. एक शेवटचा प्रश्न आहे, लोकसभा निवडणुकीचे जेव्हा कल हाती येतील महाराष्ट्रातलं नेमकं राजकारण कोणत्या दिशेला जाईल, काही हालचाली आतल्यात सुरू आहे असं वाटतं का तुम्हाला? महाराष्ट्रातलं राजकारण बघा, आजपर्यंत दिल्ली हे महाराष्ट्रानेच राखलेलं आहे. ज्या ठिकाणी ज्या महाराष्ट्रामध्ये उमेदवार जिंकतात किंवा जो पक्ष जिंकतो ते दिल्लीचा पंतप्रधान ठरवतो. आता हे उत्तर प्रदेश वगैरे गेलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला खात्रीने सांगतो की ज्या प्रकारे मोदींनी 25 ते 30 सभा या महाराष्ट्रामध्ये घेतल्या, मी सांगतो की येणाऱ्या 4 जूनला नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाही याची महाराष्ट्राने खात्री दिलेली आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाही. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे प्रचंड असे खासदार जिंकून येतील आणि महाराष्ट्र ठरवेल की देशाचा पंतप्रधान कोण होईल. नक्की, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय सुनील राऊत यांनी मोठं भाकीत केलेलं आहे की महाराष्ट्र ठरवेल देशाचा पंतप्रधान कोण होईल आणि त्यासोबतच बऱ्याचशा घडामोडी घडतील आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या 37 जागा येतील असं सुद्धा भाकीत ते करतायत. नेमकं 4 जूनला काय होईल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन नरेश गजलवारच्या, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाईन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.